ज्या बन स्कार्स आहेत, ही काय करणार, कुठे जाऊन याच्याशी कोण लग्न करणार, असे बरेचसे प्रश्न नातेवाईकांकडून आले, फ्रेंड सर्कलमधून आले. तर मी असं डिसाईड केलं, मी असं काहीतरी अचीव करेल ज्याने की मी लोकांसाठी एक इन्स्पिरेशन बनेल, लोक माझ्याकडे सिंपथीने नाही तर एक इन्स्पिरेशन म्हणून बघतील. मी एक नॅशनल युथ आयकॉन आहे. मी जस्ट रिसेंटली 2020 नॅशनल अवॉर्ड रिसीव केला आहे. मी एक प्रोफेशनल मॉडेल आहे आणि प्रोफेशनल मॉडेलिंगमध्ये मी बरेचसे अचीवमेंट केले आहे, ज्यामध्ये आहे मिस टीआरआय इंडिया, सुपर मॉडेल इंडिया, अशा मी बरेचसे टायटलमध्ये फायनलिस्ट मी राहिली आहे. मी एक मराठी रियालिटी शो केला होता ज्याचे नाव होते मुंबईची सुकन्या, ज्यामध्ये तुम्हाला नृत्य, मॉडेलिंग व ॲक्टिंग ह्या तिन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला निपुण असायला हवे होते. तिथे मी ज्युरी अवॉर्ड रिसीव्ह केला आणि मला एक प्लास्टिक सर्जरी गिफ्ट करण्यात आली. मी 5 वर्षाची असताना गरम पाण्याने भाजली होती. मी शिडीवरून खाली उतरत होती आणि शिडीवरून उतरताना माझा पाय घसरला गेला आणि पाणी तो तिकडे फिरून पाणी दिवस माझ्या अंगावरती आले आणि मी त्यानंतर फार सिरियस कंडिशनमध्ये होते, कोमामध्ये. व मी माझ्या लाईफमध्ये खूप सर्व्हाइव्ह करून मी पुन्हा माझ्या जेव्हा पहिल्यांदा मी आशात पाहिलं, देन आय फेल दाईक की आय एम अलाईव्ह. जेव्हा मी एजच्या 15 एजमध्ये आले तेव्हा मी डिसाईड केलं की मला जॉब वगैरे ही संकल्पना पटत नव्हती की म्हणजे मी एक लाईक पर्टिक्युलर जॉबच्या बंधनात बांधून राहू. त्यामुळे मी असं डिसाईड केलं होतं की मी काहीतरी माझ्या ह्या फील्डमध्ये काहीतरी करेन. माझी चांगली हाईटही होती आणि त्यानंतर मग लोकांनी असं खूप सारे बोललेसुद्धा गेले की म्हणजे हिच्याकडून काय होणार आहे, हिच्या बन्स स्कार्स आहेत, ही काय करणार, कुठे जाऊन याच्याशी कोण लग्न करणार, असे बरेचसे प्रश्न नातेवाईकांकडून आले, फ्रेंड सर्कलमधून आले. तर मी असं डिसाईड केलं, मी असं काहीतरी अचीव्ह करेल ज्याने की मी लोकांसाठी एक इन्स्पिरेशन बनेल, लोक माझ्याकडे सिंपथीने नाही तर एक इन्स्पिरेशन म्हणून बघतील. तर मी एक मॉडेलिंग असा जरिया मी सिलेक्ट केला आणि हाईट चांगली असल्यामुळे मला थोडीशी मला मी भीती होती की मी करू कसं, बट परंतु मी असं विचार केला की नाही, मला माझ्या भीतीच्या पलीकडे जायचं आहे आणि लोकांसाठी मला काहीतरी करून दाखवायचं आहे. जेव्हा मी 2017 मी मुंबईच्या सुकन्यामधून जेव्हा बाहेर आले तेव्हा मी डिसाईड केलं की ही फक्त मुंबईची मर्यादा होती, आता मला काहीतरी अजून मोठं करायचं आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा मिस डिवा ह्या एका मानाच्या पॅजंटमध्ये मी पार्टिसिपेट केले व तेथे मला माझ्या करेजसाठी स्टँडिंग ओवेशन पूर्ण जजेसकडून मिळाले आणि त्यानंतर माझे कॉन्फिडन्स लेवल इतका हाय झाला की मी विचार केला की मी माझ्या अचीवमेंट पुढे करतच राहील आणि मी माझी जर्नी अशीच पुढे चालू ठेवेन. तर मला असं लाईक मत आहे की मी स्वतःसाठी एक अकॅडमी ओपन करणार आहे ज्यामध्ये लोकांना मी मोफत एकदम माफक फीमध्ये मी त्यांना यांचं एज्युकेशन देणार आहे मॉडेलिंग फील्डचं आणि अजून मला खूप सारे प्रोडक्टही करायचे आहेत. बिकॉज लाईक मोस्ट ऑफ टाईम मला असं लाईक स्क्रीन क्रायटेरियामध्ये येतो, तर मी ट्राय करते की मी आय जस्ट वॉन्ट टू ब्रेक इट. सो माझी ट्राय चालू आहे. मॉडेलिंग जग खातेबंद आणि पारंपरिक प्रतीकांना तडा देत सौंदर्याची नवीन व्याख्या जगासमोर मांडण्याचं धाडस मिताली सोनावणेने केलंय. तिच्या या धाडसाला मुंबई लाईव्हचा सलाम.